डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. जय भीम सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला कानाचा प्रॉब्लेम आहे, बहिरी मी. जय भीम. स्वतःच्या गावात, स्वतःच्या घरासमोर, एवढ्या मोठ्या मंचावर उत्कर्षताईच्या प्रचारासाठी इथे जमलो आहोत आपण, मला भारी वाटतंय. उत्कर्षताईचं चिन्ह काय काय, अनुक्रमांक किती? पूर्ण मतदारसंघाच्या घराघरामध्ये ही चौकार लागलीच पाहिजे, तवा उत्कर्षताई नंबर एक नी जितून येणार की नाही. शाळेत एक मन शिकवायचे, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, बरोबर का नाही? तर उत्कर्षाचा ताईच्या हातात शिर्डी मतदारसंघाची दोरी द्या, त्या मतदारसंघाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. 75 वर्षात महिला प्रतिनिधी द्यावीशी वाटली नाही तर कुणाला? बाळासाहेबांनी ते हेरलं. आज ही लढाई उत्कर्षताई किंवा वंचित लढतच नाहीये. बाजारहाटांमधनं फिरा, तुम्हाला लक्षात येईल ही लढाई जनतेनं हातात घेतली आणि जनता म्हणती आमची उमेदवार वंचित बहुजन आघाडीची उत्कर्षताई. मी विरोधात असलेल्या भाजपच्या अ आणि ब उमेदवाराबद्दल बोलतच नाही, कारण की भाजप मेन आहे आणि अ आणि ब त्याचे गट आहेत दोन, ते आपसातच लढत आहेत, त्यांच्याबद्दल बोलत नाही. त्यांनी काय काम केलेत जरा फिरा. आज चितळी भागात गेलात तर लोक पाण्यासाठी तरसायलेत. आज तुम्ही कितीतरी ठिकाणी आरोग्य सुविधांचं काय, मुंबई रस्त्यांची काय सुविधा आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाहिले तर दोघांमधलं कोणाचं नाव काय हे भी सांगता येणार नाही, कारण की त्यांना पाहण्यालाच भेटत नाही. आम्हाला तिकीट लावणार आहे मी त्यांना बघायला. तुम्ही कोणी कोणी पाहिलेले तिथले आधीचे खासदार? अशीच बोंबे दादा आहे हो, सरळ गिळून बसले, सरळ खाऊन बसले, हे उभे राहतात आणि इथल्या प्रस्थापितांचे खेटरं उचलतात. तुम्हाला उमेदवार खेटरं उचलणारा पाहिजे की तुमचे प्रश्न घेऊन लढणारा पाहिजे हे आता तुम्हाला ठरवायचंय. जेव्हा इथं हरेगावचं झालं प्रकरण, त्यावेळेस बाळासाहेब उभे होते, मुस्लिमांबद्दल बोलले भाऊ. दलितांबद्दल जेव्हा हरेगावचं प्रकरण झालं तेव्हा बाळासाहेब इथं आले, त्या मुलाची चौकशी केली, त्या मुलाचा न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न केले. पुढचे पुढं काय काय झालं तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना ओळखता. तुम्ही राहुरीची सभा घेतली आणि इथल्या राहुरीतील मुस्लिमांना सुरक्षिततेची फिलिंग दिली, नाही तर सगळेजण घाबरत होते की आता आपलं काय होणार. हे श्रीरामपूर सर्व धर्मसमभाव या भावनेसाठी ओळखलं जातं. इथं सय्यदबाबाचा उरुस आणि राम मंदिरची रामनवमी एकत्र साजरी केली जाते. या गावात धार्मिकतेच्या नावावर कलह उत्पन्न करण्याचं काम इथल्या काही धार्मिक उद्वेषी लोकांनी केलं, ते खोडून मोडून आणि पाडून टाकण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्हाला मी नेहमी सांगत आले, 10 वर्ष ज्या पद्धतीने आपण लुटल्या गेलोय, वॅक्सिनच्या नावावर काय चाललंय, सोशल मीडिया फास्ट आहे, तुम्हाला आले, कोण कवा मरल वॅक्सिन घेतलेला सांगता येत नाही. जेव्हा वॅक्सिन दिली तेव्हा लई त्याच्यावर फोटो लावून फिरत होता, आता फोटो काढून घेतला मोदींनी. लक्षात आलं ना की हेच हे बाप्पा बॉन्ड, सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक बॉन्ड जो खाऊन बसला. एका मंगळसूत्राची गोष्ट सांगू राहिला, मोदी यानं अख्खं SBI बँकेतलं भारत मातेचं सोनं इकून खाल्लं बाळ खाऊनी.
या प्रस्थापित शिर्डीच्या मतदारसंघामध्ये जे साखर कारखाने प्रस्थापितांचे त्यांच्या भट्टी तिथल्या कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं हाडमास जळतंय एवढं लक्षात राहू द्या. आणि हे जर जळू नये असं तुम्हाला वाटत असेल, तुमचे लेकरं बाळं व्यसनाच्या आधारी जाऊ नये, बेरोजगार होऊ नये, कामाधंद्याला लागावे, इथल्या MIDC अपडेट व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. कोण कांठाळ्या बसू द्या यांच्या. इथल्या मुस्लिमांना माझं म्हणणं आहे, तुमचं मतदान आहे इथं चांगलं, त्याच्यातले अर्धे घराच्या बाहेरच निघत नाहीत, तुम्हाला राजकारण तुमचा विषयच वाटत नाही. इथल्या दलित बहुजनांना अर्ध घर सुटत नाही. वोटिंगचा दिवस सुट्टीचा दिवस नाहीये, घराच्या बाहेर पडा, वोटिंग करा. यावेळेस वोटिंग केलं तर पुढच्या वेळेस वोटिंग करता येईल, नाही चुकीचं वोटिंग केलं पुढच्या वेळेस वोटिंग करायला बी चान्स ठेवणार नाही हो बाबा. माझं काही नाही दादा हो, माझं पोटचं लेकरू बाळ नाही, तुमच्या पुढच्या पिढ्या इथंच मोदीचे खेटर उचलतील जर तुम्ही ठिकाण्यावर आले नाही तर. एकच उत्कर्षताई आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमचे सेनापती लक्षात असू द्या. काय लक्षात असू द्या? कुकर काय प्रेशर वाढलं पाहिजे. प्रेशर या कुकरनं इथल्या प्रस्थापितांचं प्रेशर वाढलं पाहिजे. बाप लेक एकमेकाची चाकरी करत फिरायला तिकडं तिकडं, आणि इथं बी ते काय वेगळं नाही, इथं बी तेच आहे, इथं बी तेच आहे. अरे मी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांमुळे आज इथे एवढा खणखणीत बोलतीये. अरे जिल्हा रिक्षा स्टँडवर माणसं उतरवून देतात, तिला आज हेलिकॉप्टर मधून बाळासाहेब घेऊन फिरतायत. जर तुम्ही बाळासाहेबांसोबत गेलात तर तुम्ही कुठे असाल, तुम्ही कुठे असाल लक्षात ठेवा. ज्यांना बाळासाहेबांचं राजकारण कळत नाही, बी टीम म्हणतायत, तुमच्या डोळ्यात माती पडली भाड खवाय हो, दिसत का तुम्हाला? अरे EDCD नोटिशी लागल्या म्हणून भाजपात प्रवेश करणारे वॉशिंग मध्ये घासून पुसून स्वच्छ होणारे दिसना झाले का पिपाने वाजवीत फिरायले? लक्षात ठेवा, हा जल्लोष कायम ठेवायचाय आणि उत्कर्षताईला निवडून आणायचंय. जय भीम. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर, विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.